करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि वात हे गेल्या काही वर्षांपासून समीकरणच बनलंय. महिलांना गाभाऱ्यात मज्जाव, निकृष्ट प्रसाद, भ्रष्टाचार आणि कधी भक्तांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव. त्यातच पुरातत्व विभाग, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री पूजकांनी महालक्ष्मी देवीच्या मस्तकावरील नाक घडून न आणल्यानं नव्या वादाची भर पडलीय. याच मुद्द्यावर झी 24 तासनं रोखठोक चर्चाही घडून आणली. आता कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई भक्त मंडळानं जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भक्त मंडळानं शोध अंबाबाईचा या विषयावर व्याख्यान घेऊन इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला. हा व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न, आणि व्यापारीकरण करण्याच्या प्रयत्नाबरोबर सगळ्यात वाईट अश्लाघ्य प्रयत्न जो आहे ना, तो इतिहासाचा खून करणं. आणि इतिहासाचा खून करून बहुजन वर्गाकडून अभिजन वर्गाकडे आंबेचं महालक्ष्मीच्या किंवा लक्ष्मीच्या नावानं मालकी देणं आणि त्यातनं व्यवसाय करणं ही खरोखर वाईट गोष्ट आहे. अंबाबाईच्या मूर्तीवर नाक त्वरित घडवावा, अन्यथा भक्तांचा प्रक्षोभ झाल्यास त्याची जबाबदारी देवस्थान समिती आणि श्री पूजकांची राहील. श्री अंबाबाईला अर्पण होणाऱ्या दक्षिणेचा हिशोब भक्तांना सांगितला जावा. देवीची पूजा करण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर सर्व समावेशक पुजाऱ्यांची नेमणूक करावी असे ठराव या व्याख्यान मालेत मंजूर करण्यात आले. देवस्थान जे पुजाऱ्यांना जो निधी मिळतो तिथला, उमऱ्यापासून आज जी सगळी मिळकत आहे, सोनं नाणं प्रसाद पेढे हे जे सगळं खातात, ते खाणारी वस्तू आहेत ते खाऊ देत, परंतु रोख रकमेनं आणि सोने चांदीच्या रूपानं मिळणारा निधी आहे तो संपूर्ण देवस्थानकडे जमा व्हायला पाहिजे. देवस्थानचा तरी काय हिशोबाला असतोच आपल्याकडं, त्या पद्धतीनं तो पण हिशोब व्हायला पाहिजे. श्री महालक्ष्मी देवीच्या मस्तकावर नाग असल्याचे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक पुरावे आहेत. तरी देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, श्री पूजक आणि पुरातत्व विभाग मूग घेऊन गप्पा आहे, त्यामुळे भक्तांमधून नाराजी व्यक्त होते. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.